एक दूषित राजकीय वातावरण निर्माण केलं, त्यांना छटका देण्याचं काम या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून होईल। दोन तलवारीने ठार असं म्हणून आम्ही ही निवडणूक जिंकू। मोदी साहेबांची उंची हे एव्हरेस्ट पेक्षा मोठी आहे। सूर्यावर थुंकणारा सूर्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण त्याच्या तोंडावर मात्र सूर्य देवता त्याची थुंकी परत पाठवून त्याचं उत्तर देत असते। महाराष्ट्राच्या प्रगतीचा जो संकल्प करण्यात आला आणि त्या संकल्पाला जो आधार दिला आहे, या पहिल्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आम्ही पूर्ण शक्तीने प्रचंड मताधिक्याने यशस्वी होऊ याबद्दल माझ्या मनात शंका नाही। एकीकडे महाविकास आघाडी ज्यांनी 2.5 वर्ष या महाराष्ट्राचं नुकसान केलं, महाराष्ट्राच्या जनतेच्या हितापेक्षा या महाराष्ट्रामध्ये एक दूषित राजकीय वातावरण निर्माण केलं, त्यांना छटका देण्याचं काम या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून होईल। भारतीय जनता पार्टी व या ठिकाणी दोन तलवारीने ढाल असं म्हणून आम्ही ही निवडणूक जिंकू। सुनीरभाऊ, गेल्या काही दिवसांमध्ये वाघांच्या हल्ल्यांच्या घटना फार वाढत आहेत संपूर्ण विदर्भामध्ये, का बरं चेक कसा करता येईल? कारण की सीटू वाघिणी, गडचिरोलीच्या वाघिणीला आता जेरबंद केलेलं आहे किंवा पकडलेलं आहे, हे खरं आहे की आपल्याकडे वाघांची संख्या वाढल्यानंतर जंगलाचं क्षेत्र हे मर्यादित राहिलं आणि मर्यादित क्षेत्राच्या कारणाने वाढलेल्या वाघाच्या संख्येला त्यामध्ये 12x12 स्क्वेअर किलोमीटरचं त्यांचं जे क्षेत्र हक्काचं हवं आहे ते त्यांना प्राप्त होत नाही, म्हणून त्यांच्या स्थलांतरणाच्या दृष्टीने सुद्धा भारत सरकारकडे आपण परवानगी मागितली आहे। आत्ता सध्या अशा घटना जिथं होतात त्या ठिकाणी ताबडतोब त्या वाघांना जेरबंद करण्याचे आदेश वनविभागाचा मंत्री म्हणून मी दिलेले आहे। हत्ती हे आपल्या राज्यात येत नव्हते, पण आपल्या राज्यामध्ये असणारी कुरण व्यवस्था, पाण्याची व्यवस्था कर्नाटकमधून सुद्धा आता गडचिरोली असेल, सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूरमध्ये हत्त्यांची संख्या वाढली आणि त्या दृष्टीने जंगलावरचं अवलंबन हे जंगलात असणाऱ्या गावकऱ्यांचं कमी व्हावं। जसं बोनसच्या बाबतीत आपण निर्णय केला, तेंदूपत्त्याच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा जो बोनस दिला जायचा त्यामधून आस्थापना खर्च उणे व्हायचा, कमी व्हायचा, मी निर्णय केला। त्याचा फायदा यावर्षी 20 कोटी बोनस नव्हे, आस्थापना खर्च मायनस करण्याची पद्धत बंद केल्याबरोबर 72 कोटी हा होणार आहे। हे खरं आहे की 2021 काही घटना झाल्या, काही घटना 2019-2020 वाढल्यात आणि यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने पूर्ण सूचना या संदर्भातली समिती करण्यात आली आहे आणि जर वाघांना जर स्थानांतरण करण्याची अनुमती भारत सरकारकडून प्राप्त झाली तर यामध्ये अजून अशा पद्धतीचं नुकसान कमी होईल। वन्य जीव व मानव संघर्षामध्ये जे जीव जातात ते कमी होईल। एक निर्णय आम्ही केला, साधारणतः या हमग्यामध्ये वन्य प्राण्यांचा जो मृत्यू व्हायचा, आपण देशात सर्वात जास्त मदत यामध्ये करतो। आसपासच्या कोणत्याही राज्यात जी मदत नसेल त्याच्या 8-10 पट मदत ही मी वनमंत्री झाल्यावर केली। पशुधनाचं जे नुकसान होतं त्यामध्ये सुद्धा 4x वाढ केली। शेतकऱ्यांचं जे पिकाचं नुकसान होतं त्याबद्दलही आपण कायदा करतो आहे। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेचा हा देशामधलं आपलंच राज्य आहे जिथं जंगलात असणाऱ्या गावकऱ्यांना मदत केल्या जाते, पण यामध्ये 80%पेक्षा जास्त घटना या जंगलात उपजीविका आणि त्यातून जेव्हा एखादा व्यक्ती हा त्या जंगलात जातो या 80% घटना यामध्ये आहे आणि म्हणून वनावर असणारं अवलंबन डिपेंडन्सी ही कमी करावी। एकनाथ खडसे यांची सुरक्षा काढलेली आहे, काल त्यांनी रात्रभरच्या पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला होता, शिंदे सरकारचा दंगा म्हणता येईल का? नाही, साधारणतः कोणाची सुरक्षा काढताना आपल्याला उद्धव ठाकरे साहेब व अजितदादाचं सरकार असताना जे भाष्य त्यांनी केलं होतं की हे सरकारशी संबंध नसतो, या संदर्भामध्ये एक समिती असते आणि ती समिती प्रत्येकाच्या सुरक्षेच्या संदर्भात मूल्यांकन आकलन करते। आमची सुरक्षा मागच्या 2.5 वर्षात काढण्यात आली होती, देवेंद्रजीची सुद्धा काढण्यात आली होती आणि म्हणून तेव्हाही आम्ही याबद्दल काही भाष्य केलं नाही, कारण आम्हाला याची जाणीव होती की या संदर्भात समिती आहे आणि ती समिती या संदर्भामध्ये असणाऱ्या तुमच्या सुरक्षेचं मूल्यांकन करतं, आकलन करते आणि सुरक्षा देते। राजकारण, राजकीय पक्ष, सत्तांतर, सत्ता बदल याच्याशी सुरक्षेचा कोणताही संबंध नाही। कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केलेली आहे, वन विभागाच्या नाही, काही प्रस्तावाच्या संदर्भात
पण त्यांना याची माहिती नाही की वन विभागाच्या प्रस्तावाचा भारत सरकारचाच विभाग हा या संदर्भात नियम करते. राज्य सरकारचा वन विभाग हे जरी राज्याचा असला तरी कायदे मात्र केंद्राचे आहे. आणि म्हणून राज्याच्यातर्फे मी नितीनजींना सांगितलं आम्ही एक टिपण देतो, केंद्र सरकारचे फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट किंवा तत्सम कायद्यामध्ये जर काही बदल केला तर वन विभागाच्या परवानगीशिवाय सुद्धा आपल्याला पुढे जाता येईल. गुजरात भाजपचे प्रमुख जे आहेत गोपाल इटालिया आहेत, त्यांनी आधी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार विधान केलं होतं, आता त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल आक्षेपार विधान केलेलं आहे. वारंवार ते अशा पद्धतीनं नरेंद्र मोदी यांच्यावर वक्तव्य करतात. अतिशय नीच वृत्ती आहे. आपण बघितलं असेल काही लोक या देशात गे जेव्हा राजकारणामध्ये विरोधकांवर टीका करताना शब्दाचा उपयोग करतात, ते शब्द हे त्यांच्या नीच मनोवृत्तीचं प्रतीक असतं. आणि लोकशाहीमध्ये अशी नीच मनोवृत्ती नसावी ही अपेक्षा आहे, पण असे शब्द जे उपयोगात आणतात त्यामुळे मोदी साहेबांचं कधी नुकसान झालं नाही. मोदी साहेबांची उंची हे एव्हरेस्टपेक्षा मोठी आहे. सूर्यावर थुंकणारा सूर्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण त्याच्या तोंडावर मात्र सूर्यदेवता त्याची थुंकी परत पाठवून त्याचं उत्तर देत असते. मला वाटतं की निश्चितपणे अशा नीच वृत्तींनी शब्दाचा उपयोग करण्याच्या तोंडावर असंच उत्तर येणार आहे. सुधीर भाऊ, वन जे कर्मचारी आहे ते टू व्हीलरनी पेट्रोलिंग करत आहे रात्रीच्या वेळ, काय सांगा? नाही, वन कर्मचाऱ्यांना आरएफओंना तर आपल्या सरकारने देशात नव्हे आपल्या सरकारने गाड्या दिल्या, त्यामुळे पेट्रोलिंग करताना त्या गाड्यांचा उपयोग केला जातो. वनकर्मचारी कुठं आपण गाडीनी आरएफओ हा पेट्रोलिंग करतो गाडीनी याची जाणीव मग नाही, पण महाराष्ट्राचं एकमात्र देशातलं सरकार आहे ज्यांनी आरएफओंना गाडी वन क्षेत्रात दिली आहे.